आयोजन केले सोबत राजूजी झा
यांचे वदन संध्याचा कार्यक्रम देखील आम्ही ठेवलेला होता आणि याचा सर्वांनी एकदम चांगल्या पद्धतीने लाभ घेतला। कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षापासून आपण जयंती साजरा केलेली नव्हती, परंतु यावर्षी शासनाने थोडंसं ढील दिली आणि आजपासून मंदिरं देखील उघडण्याचं काम शासनाने केलं आहे, त्यांचं देखील मी आभारी आहे। आणि नवदुर्गा उत्सव सध्या चालू झालेला आहे आजपासून, त्याबद्दलही सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जयाग्रस्त। मी मोहन चंद्रकांत अग्रवाल, पाचोरा अग्रवाल समाज अध्यक्ष। आज आमचे महाराजा अग्रसेन महाराजांची जयंती असून आज नवरात्राचा पहिला दिवस एकम या निमित्ताने आम्ही आज महाराजाधिराज छत्रपती 1008 महाराजा अग्रसेन यांची 5144वी जयंती पाचोरा येथे अग्रवाल समाजाचे सर्व तरुण मित्र मंडळी समाज बांधव भगिनी आम्ही सर्वजण मिळून विविध कार्यक्रम करून माल्यार्पण करून त्यानंतर शक्तिधाममध्ये दुपारी 2 वाजेपासून भजन संध्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता। त्यातला त्या महिलांसाठी आज नवरात्राचा पहिला दिवस म्हणून गरबाचा कार्यक्रम 1 15 मिनिटाचा आयोजित केलेला होता। तदनंतर महालक्ष्मी माता जी आमची कुलदेवी आहे तिचे 108 आरतीने महाआरती आयोजित केलेली होती। तदनंतर महाराज अग्रसेनजीची आरती करून आम्ही आज अग्रसेन जयंती साजरी केलेली आहे। जय। मी अग्रवाल समाज पाचोरा सचिव सीताराम अग्रवाल राहणार पाचोरा बाजोरिया नगर। आज आम्ही आमच्या महाराजांची जयंती 7/10/2021 आज आपण मनवत आहे पाचोऱ्यात, तर आम्ही सकाळपासून 5144वी जयंती आज आम्ही साजरी करत आहोत। आज आम्ही सकाळपासून 9 वाजेपासून आठवडे बाजार अग्रसेन चौक याचं माल्य अर्पण केलं, त्याच्यानंतर आम्ही व्यापारी संकुलन अग्रसेन महाराजांचं जामनेर रोडला त्यांचं माल्य अर्पण केलं, त्याच्यानंतर आम्ही 10 वाजता समाजाचे सगळे बंधू लेडीज वगैरे महिला मंडळ सगळे येऊन आणि आम्ही अग्रवाल स्तंभ हा निरामय हॉस्पिटलच्या समोर हे आपण त्यांचंही माल्य अर्पण करून आम्ही सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालो। आणि आम्ही एवढं सांगून जय अग्रसेन जय अग्रवाल।